आहे विधानसभा अध्यक्ष पदासंदर्भात राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी सहकार्य करावे असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून यासाठी राज्यपालांनी सहकार्य करावे, त्याबरोबरच नितीन राऊत यांचं पद हटवणे ही संघटनात्मक प्रक्रिया आहे। ऊर्जा मंत्री पद मला मिळालं तरी मी घेणार नाही असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्यपालांनी सहकार्य करावं, त्याबरोबरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं काँग्रेसचे अनुसूचित जाती जमाती हे अध्यक्षपद काढण्यात आलंय यावर बोलताना ही पक्षाची संघटनात्मक प्रक्रिया असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। ऊर्जा मंत्री पदाबाबत त्यांना विचारले असता नितीन राऊत ऊर्जा मंत्री आहेत आणि मला ऊर्जा मंत्री पद मिळालं तरी मी ते घेणार नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी, पाहूयात। नाना पटोले आपल्यासोबत बोलायला आहेत। विधानसभेचं अध्यक्षपदाची निवडणूक आहे, राज्यपालांनी अद्याप या प्रक्रियेला हे दिलेलं नाही मंजुरात। प्रक्रियेप्रमाणे आता जे काही नियम आम्ही बदल केलेले आहेत त्यामध्ये माहितीस्तव सादर केलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी पण सकारात्मक भूमिका घ्यावी। विधानसभेचं अध्यक्षपद इतके वर्ष खाली आहे आणि ते आता भरायचं आहे उद्या, तर त्याच्यामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी सहकार्य करावं एवढीच आमची विनंती आहे। नितीन राऊत साहेबांचं या ठिकाणी अध्यक्षपद काढून घेतलं अनुसूचित जाती जमातीचं, आता ऊर्जा मंत्रीपद तुमच्याकडे येणार ही चर्चा आहे। संघटनात्मक ही प्रोसिजर आहे आणि त्याच्यामुळे हायकमांडला कोणाला कुठल्या खुर्चीवर ठेवायचं हे अधिकार हायकमांडचे आहेत, त्याच्यामुळे राहिलं आता ऊर्जा खातं तर ते आहेतच मंत्री, त्याच्यामुळे तो काही भागच नाही। शेवटी तालुका आहे त्या ठिकाणी काही ऊसतोड कामगार आहे सोलापूरमध्ये कामासाठी गेले होते, त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला, त्यांचं घरं जाळण्यात आलं, गुरं जाळण्यात आले, म्हणजे आम्हाला अत्याचार त्या ठिकाणी करतो की आपल्या गावातला माणूस दुसऱ्या जात कामं करण्याकरता जातोय म्हणून। नाही, दुर्दैवी घटना आहे, या घटनेचा काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो। निश्चितच या ठिकाणी नाना पटोले यांनी सांगितलं की नंदुरबारची जी घटना आहे दुर्दैवी आहे आणि मंत्रिपदामध्ये मला कुठल्या प्रकारचा रस नाही असंही नाना पटोले या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतात। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।